प्रधानमंत्री आवास योजना से जरूरतमंद लाभार्थियों को बेदखल करने के विरोध में सरपंच संगठनों का एक दिवसीय सांकेतिक अनशन किया गया। वर्धा जिले में समुद्रपुर पंचायत समिति के सामने खराब प्रशासन और तकनीकी व्यवस्था के कारण प्रधानमंत्री घरकुल योजना डी सर्कुलर की अंतिम सूची से नाम छूटने के विरोध में, प्रशासन से खराब प्रबंधन के विरोध में यहां पंचायत समिति के सामने सरपंच संगठन नाके जिलाध्यक्ष धर्मेंद्र राउत के मार्गदर्शन में सचिव सचिन गावंडे, तालुका अध्यक्ष किशोर नेवल इनके नेतृत्व में 26 सितम्बर को प्रशासनिक ग्राम सभा का बहिष्कार करते हुए एक दिवसीय सांकेतिक अनशन रखा गया। इस समय प्रधानमंत्री आवास योजना से वंचित लाभार्थियों का पूरा सर्वे करके सभी गरीब लाभार्थियों को शामिल करने की मांग सरपंच संगठन की ओर से की गई। इस अनशन को जिला परिषद अध्यक्षा सरिता ताई खाकरे, सभापति सुरेखा ताई टीपले, उप सभापति योगेश फूसे, भाजपा महासचिव किशोर दीघे ने भेंट दी और सरपंच की समस्याओं के बारे में जाना। समुद्रपूर या ठिकाणी सर्व सरपंच तालुक्यातल्या सर्व सरपंचांनी लाक्षणिक उपोषण एका दिवसाचं ठेवलेलं आहे। या ठिकाणी पपत्र ड ज्या याद्या मंजूर झालेल्या आहेत, तर या यादीमधनं जे गरजू लाभार्थी आहे त्यांना या मंजूर यादीमध्ये मंजुरी मिळालेली नाही आहे, ते कुठेतरी त्यांना डावललं गेलं आहे अशी त्यांची भूमिका या ठिकाणी आहे। तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा या लाभ मिळावा अशी त्यांची मागणी आहे। या ठिकाणी त्यांनी आज दिवसभर या पंचायत समितीमध्ये संपूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय उपस्थित होते आणि त्यांनी दिवसभर या ठिकाणी 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। जे प्रधानमंत्री आवास योजनेची यादी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आलेली आहे आणि त्या यादीमध्ये जे गरजू लोक होते त्यांचे नावं डावलण्यात आले आहे आणि जे पात्र आणि अपात्र यादी दिली आहे तर त्यांच्यामध्ये पात्र यादीमध्ये जे गरजू नाव लोकांचे नावं सुटलेले आहे आणि अपात्रमध्ये जे लोक गरजू होते त्यांचे अपात्रमध्ये गेलेले आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घरे अशी प्रधानमंत्र्यांची एक योजना होती, त्यानुसार प्रपत्र ड च्या यादीमधील बरेचसे लाभार्थी शासनाने अपात्र केले आहे आणि त्या अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी एक लक्षवेधी उपोषण सरपंच संघटनेच्या माध्यमातून समुद्रपूर तालुक्या इथे झालेले आहे। समुद्रपूर से प्रमोद वैद्य की रिपोर्ट।